मदवे मदवे मट्टुरिदया ज्योते ज्योते समरंभा। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो फायनली भंडारपुरगी हे सॉन्ग एएसए प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल वरती अपलोड झाले। तुम्ही सगळ्यांनी सॉन्ग बघितलं असेल, अजूनपर्यंत कोणी बघितलं नसेल तर प्लीज जा बघा। सॉन्गची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। ज्यांनी ज्यांनी सॉन्ग बघितले त्यांना सॉन्ग ते कसं वाटलं प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा। सॉन्ग मध्ये तुम्हाला जास्त कोणता पार्ट आवडला ते पण मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा। त्यांनी काल एक लॉन्च इव्हेंट पण ठेवला होता, ते लॉन्च इव्हेंट त्यांनी त्यांचे फर्स्ट रिएक्शन सांगितले। पहिले आपण निक शिंदे आणि सानिकाचे रिएक्शन बघूया। निकला विचारेन की गाणं आता तू पहिल्यांदा बघितलंस, मला वाटते तुला मी गाणं दाखवलं नाही आम्ही कोणीच। येस, कसं वाटलं? खूप मजा आली आणि खूप एक्साइटेड होतो। सरांना मी दुपारीच बोललो की सर मला थोडं तरी दाखवा गाणं, मी बघितलं ना। मला असं वाटलेलं की थोडंफार चुका असेल माझ्या, पण आता वाटतंय की एकदम भन्नाट झालंय। जसं गाणं भन्नाट आहे तसं बघायला पण एकदम भन्नाट वाटतं आणि नाचायचं तर मन करतं। जेव्हा आता पण मी गाणं ऐकत होतो तेव्हा थिरकत होतो, पण मला पूर्ण गाणं बघायचं होतं म्हणून मी नाचलो नाही। नाचायला तुला लागलं? नाचणार तर आहे 100%। ओके, नाचायला खूप भन्नाट गाणं झालं आणि सॉन्गचं बोलायला गेलं तर पहिलं तुझं कॅरेक्टर याच्यात असं दाखवलंय की तू एक कॅमेरामॅन आहे आणि थोडस थर्की टाईप असं काइंड ऑफ, तर तसं तू रिअल लाईफ मध्ये? ते मला नव्हतं सांगितलेलं की कॅरेक्टर काय। पहिली गोष्ट मला एवढंच माहित होतं की मी फोटोग्राफर असणार आहे आणि लग्नामध्ये जाऊन हिच्यामध्ये एकदम तांडव करणार आहे, नाचणार आहे आणि तिला पटवायला जाणार आहे, बस एवढं माहित होतं। नंतर तिकडे गेल्यावरती समजलं की मला ठरके दाखवले। असं केलं नाही असं कधी आयुष्यात, एवढं काही एवढं पण नाही। ठीक आहे, आता लाईव्ह वगैरे असतील पब्लिक म्हणून मी बोलतो। आता आपण सानिकाचं रिएक्शन बघूया, तिला ते सॉन्ग कसं वाटलं ते आणि तिने सॉन्ग मध्ये खूप कसं इम्पॉर्टंट अपडेट सांगितले सानिकाकडे। सानिका, पहिला अनुभव होता म्हणजे मराठी डान्सिकल एवढा डान्स होता याच्यामध्ये, तो जरी छोटा वाटत असला तुझा सोनालीचा पॅचच्या हिशोबाने, बट तुला प्रॅक्टिस खूप करावी लागली आणि गाणं डान्स खूप दमदार होता, कसा एक्सपिरियन्स होता या गाण्यामध्ये? सॉन्गचा एक्सपिरियन्स तर खूप डिफरंट होता दादा, पण फर्स्ट ऑफ ऑल हे सॉन्ग मला भेटलं त्यातच मी खूप लकी असं समजते, बिकॉज हे सॉन्ग अजय सरांनी बेस्ट टीम घेऊन केलंय, म्हणजे निक असेल, सोनाली दिदी, कुणाल गांजाला सरांनी बोललंय, परत कुणाल दादा, करण दादा, पियू दिबी, अविनाश सर, सचिन दादा, हे एक बेस्ट टीम घेऊन सॉन्ग झालंय असं मला वाटतंय आणि त्यात मी आहे त्यामुळे मी लकी समजते स्वतःला। अँड डान्सचा पार्ट जो होता तो मी आधी पण डान्स केला होता, बट स्लो डान्स किंवा स्लो स्टेप्स केले होते, बट भन्नाट पोरगी असा पॅच होता की मला फास्ट डान्स शिकायचा होता अँड प्रॅक्टिस तर केली होती, सो आय थिंक सो जमलंय मला डान्स त्यामध्ये। आता आपण प्रशांत सर आणि सोनाली ताई काय बोलले ते बघून घेऊया आणि सगळ्यांना रिएक्शन कमेंट्स करून नक्की सांगा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। शेअर 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 शेअर। हॅलो गाईज, तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला तर भन्नाट वाटलंय, तर खूप खूप शेअर करा आणि खूप खूप प्लीज। आता आपण बघूया विशाल भाईला, बनीला, आदित्य बाबाला, मोहित भाईला सॉन्ग कसं वाटलं इथे? सानिकाच्या लॉन्चला सानिकाचं पहिलं गाणं लागलं थाटा माटा। तर गाईज, गाणं पाहिलं नसेल तर जावा पटकन जिगर मराठीवर नवीन गाणं आलंय भन्नाट पोरगी, सॉरी सॉरी एस एस प्रोडक्शन वर नवीन गाणं आलंय भन्नाट। तर जावा पटकन गाणं पहा, कसं वाटलं सांगा कमेंट करून। मग फिल्टर लावा लागेल आता सांगा। आला आला आला। तर मित्रांनो, आलेलं आहे गाणं फायनली भन्नाट पोरगी। सानिका तर तुम्हालाही कसं वाटलं सानिकाचा लुक नक्की कमेंट करायला आल्या होत्या आणि त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत लवकरच काही जबाबदार हा घेऊनच आहे, पण मला तर डायलॉग झाला पाहिजे न चुकता न चुकता। सॉन्ग कसं? बेस्ट। मी कशी? हॅलो
सो गाइस ही बघा आमची भन्नाटपोरगी सो गाइस मी सेती भन्नाट चला यस भन्नाटपोरगी बघा जाऊन एस प्रोडक्शन वरती रिलीज झालेला आहे गाणं आणि आवडल तर जास्तीत जास्त शेअर करा ओके आणि जास्तीत जास्त शेअर करा यस खूप सारं प्रेम द्या लव यू सगळ्यांना लव यू खूप जण गेली होती सगळ्यांची नाव घेत बसत तर नाही मी तुम्हाला सगळं मी कव्हर करेल न्यू जुडे मध्ये तर आजची न्यू जुडे तुम्ही मिस करू नका आणि त्यांनी केक कटिंग करून सेलिब्रेशन पण केले हे सगळे आलेले आहेत आजी पण आहे माझी मम्मी आलेली आहे सोनालीचे मम्मी पप्पा आहेत काकी आलेले आहेत आमच्या प्रज्ञा कदम काकी त्या आलेल्या आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे प्रथमेश आलेला आहे त्यानंतर इथे पण खूप सारे इथे आमचीच टीम आहे पूर्ण पी आर टीम पी आर आणि एलेक्झरची टीम आहे मागेसुद्धा खूप सारे जण आलेले आहेत सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू सो मच अंकित आणि सुरज दरवेळीप्रमाणे ते लोक आज पण पोहोचलेली आहेत आणि एवढं सुंदर साऊंड सिस्टीम वगैरे सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे सो कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू सो मच फॉर गिरीश पण आलाय गिरीश मात्रे कुठे आहे आय डोंट नो पण गिरीश पण आलेला आहे त्याचंही स्वागत आहे सनी फडके मगाशी येऊन गेलेले आहेत सो कोणाचं नाव राहिलं असेल आय एम सॉरी पण मी आत्ताच बघितलंय खूप लोकांना
पाठवतो.